नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम स्टडी ग्रुप या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करून लगेच नवीन अपडेट मिळवा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो मी आपल्यासाठी आरोग्य भरती संदर्भात एक नवीन जाहिरात नवी आलो तर विद्यार्थी मित्रांनो ही नवीन जाहिरात आहे भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भिवंडी अंतर्गत आरोग्य विभागात ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे ही जाहिरात समजून घेणार आहोत चला विद्यार्थी मित्रांनो जाहिरात समजून घेऊया तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो मी आपणा सांगू इच्छितो की जर आपण एक्झाम स्टडी ग्रुप हा टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावर जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब घेऊ शकतात जेणेकरून शासनाच्या विविध भरतीसंदर्भात नवीन नवीन अपडेट आपल्याला या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होतील तर विद्यार्थी मित्रा मित्रांनो असाला आपण जाहिरातीकडे वळूया तर विद्यार्थी मित्रांनो भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोना एकोणीस या संसर्गजन्य रोगांची परिस्थिती नियंत्रित करणे कमी वैद्यकीय आरोग्य विभागात कंटांती पद्धतीने एकत्रित ठोक मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात दोन महिने कालावधीकरिता तातडीने खालील प्रमाण ही पदे भरवायची आहे त्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता आपण बघूया पदा संदर्भात संपूर्ण माहिती पदांचे नाव शैक्षणिक आहारता पद आणि मासिक ठोक मान विद्यार्थी मित्रांनो पहिलं पद आहे विद्यार्थी मित्रांनो वैद्यकीय अधिकारी याच्यासाठी शैक्षणिक आहारता राहणार आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची एम बी बी एस पदवी तर याच्यासाठी ठोक मानधन राहणार आहे एक लाख रुपये दुसरं पद आहे विद्यार्थी मित्रांनो वैद्यकीय अधिकार याच्यासाठी शैक्षणिक आहारता राहणार आहे मान्यता प्राप्त विद्यापीठांची बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस ही पदवी राहणार असून टोटल या पदांसाठी बत्तीस पदे भरले जाणार आहेत अनुक्रमणिका एक आणि अनुक्रमणिका दोन मिळून टोटल बत्तीस पदे याच्यासाठी भरले जाणार असून दुसऱ्या वैद्यकीय अधिकारी साठी विद्यार्थी मित्रांनो सत्तर हजार रुपये प्रतिमा मानधन राहणार आहे तर तिसरं पदा विद्यार्थी मित्रांनो स्थापना तर याच्यासाठी शैक्षणिक अर्थ आहे जी एन एम बी एस सी नर्सिंग अभ्यासक्रम उत्तीर्ण महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणीकृत जी शैक्षणिक आहारता आहेत या पदासाठी राहणार असून या पदासाठी टोटल पन्नास रिक्त पदे भरली जाणार असून चाळीस हजार रुपये प्रतिमा हा मानधन या पदासाठी राहणार आहे चौथा पद आहे एन एम तर याच्यासाठी शैक्षणिक आहारता एन एम एच एस सी वाणिज्य नर्सिंग अभ्यासक्रम उत्तीर्ण महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक राहणार असून चोवीस रिक्त पदे या पदासाठी भरले जाणार असून तीस हजार रुपये प्रतिमा हा मानधन या पदासाठी राहणार आहे तर पाचवं पद आहे आहे फार्मसिस्ट तर याच्यासाठी शैक्षणिक अर्हता डी फॉर्म बी फॉर्म आणि अनुभव असल्यास प्राधान्य राहणार रा असून या पदासाठी पाच रिक्त जागा भरल्या जाणार असून सतरा हजार रुपये प्रति महामानधन या पदासाठी राहणार रा आहे तर सहावं पद आहे वार्ड बॉय तर याच्यासाठी शैक्षणिक अर्हता आठवी पास असून अडतीस या रिक्त जागा या पदासाठी भरली जाणार असून पंधरा हजार रुपये प्रति महामानधन या पदासाठी राहणार आहे तर सातवं पद आहे एक्स रे टेक्निशियन तर याच्यासाठी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण व मान्यता प्राप्त संस्थेकडील एक्स रे टेक्निशियन अभ्यासक्रम पूर्ण असणे आवश्यक असून दोन रिक्त जागा या पदासाठी भरल्या जाणार असून सतरा हजार रुपये प्रतिमा हा मानधन या पदासाठी राहणार आहे तर आठवं पद आहे ए सी जी टेक्निशियन त्याच्यासाठी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण व मान्यता प्राप्त संस्थेकडील ए सी जी टेक्निशियन अभ्यासक्रम पूर्ण असणे आवश्यक असून या पदांसाठी दोन रिक्त जागा भरल्या जाणार असून सतरा हजार रुपये प्रतिमा हा मानधन या पदासाठी राहणार आहे आणि आता पण बघूया काही महत्वाचे सूचना तर याबाबतची जाहिरात बी निशम महानपाच्या संकेतस्थळावर बी एन सी एम डॉट जी ओ व्ही डॉट इनवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज स्वपरिचय पत्र शैक्षणिक कागदपत्रे मेडिकल काउन्सिलची नोंदणी प्रमाणपत्रे जात प्रमाणपत्र आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे मूळ व छायांकित प्रति सह गुरुवारी दिनांक पंधरा चार दोन हजार एकवीस रोजी या कालावधीत सकाळी अकरा वाजून तीस वाजता भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारत दालन क्रमांक पाचशे सहा पाचवा मजला कापआळी भिवंडी जिल्हा ठाणे येथे मुलाखती करिता उपस्थित राहावेत आपण बघणार आहोत सर्वसाधारण अठ्ठा शहर पहिली अट अशा प्रकारे आहे की उपरोक्तपत्र करिता कालावधी दोन महिने असणार आहे आवश्यकता वाचल्यास पुढील मुदतवाढ कामाच्या गुणवत्तेनुसार देण्यात येईल तर दुसरी अट अशा प्रकारे आहे की वयोमर्यादा शासनाच्या नियमानु नियमानुसार शासकीय नियमानुसार मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत तर तिसरी अट आहे समितीने घेतलेले सर्व निर्णय अंतिम राहतील तर चौथी अट आहे सदर नेमणूक संपूर्णपणे अस्थायी स्वरूपाची असून कोणत्याही उमेदवारास सदर जाहीर सूचनेच्या अनुषंगाने सेवेत कायम नियमित केले जाणार नाही निवड झालेल्या उमेदवारास विहित नमुन्यात प्रति प्रतिज्ञापत्र करून द्यावे लागेल तर पाचवी अट आहे नियुक्ती देणे नाकारणे तसेच नमूद कालावधीच्या आत कोणत्याही क्षणी सेवेतून कमी करण्याबाबतचे अधिकार माननीय आयुक्त सो यांच्याकडे राखून ठेवलेले आहेत तर सहावी अट आहे वर नमूद पतसंख्येत आवश्यकतेप्रमाणे बदल करण्यात येईल तर उप आयुक्त मुख्यालय भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भिवंडी यांच्या सैनिशी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागात कोविड एकोणीससाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे संदर्भात ही जाहिरात होती विद्यार्थी मित्रांनो जर हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि आपला गरजो विद्यार्थ्यांपर्यंत ही अपडेट शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो